रस्त्यावर सोनवती आणि धनेगावचा हा शिवरस्ता, या रस्त्यावर या पूर्ण नालीतून लोकांना जाणं येणं करावं लागतं. आता जिथं उभे आहोत हे जवळपास 15 ते 20 फूट काळी जमीन आहे. या ठिकाणी डेरे तयार झालेले आहेत. आता शेतकऱ्यांनी सांगितलं की या डेऱ्यामध्ये जनावर फसून मेलेलं आहे आणि मग ज्या चिखलाच्या डेऱ्यात जनावर सुद्धा आत गेलेलं बाहेर येऊ शकत नाही, तेव्हा एखादा शेतकरी जर या रस्त्यावरून आला आणि गाळात फसून मेला तर याला जबाबदार कोण? हा प्रश्न सोनवती आणि धनेगावचे नागरिक विचारत आहेत. तेव्हा जिल्हा प्रशासनानं या लातूरचे जिल्हाधिकारी श्री जी श्रीकांत आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख हे सोनवतीच्या आणि धनेगावच्या लोकांच्या मरणाची वाट पाहतायत का? एवढा गंभीर प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला असताना प्रशासनाने तात्काळ हा शिवरस्ता मोकळा करून डांबरीकरण रस्ता करून देण्याची गरज आहे. ही या लोकांची निकडीची गरज आहे. तेव्हा प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी. लगी देखो मिला.